कलेच्या क्षेत्रात टिकायचे असेल तर शिक्षण आणि आईवडिलांचे संस्कार विसरू नका. अभिनेत्री तेजश्री प्रधान. ग्रामीण भागातील मुलींना कलेच्या क्षेत्रात येण्यासाठी खूप धडपड करावी लागते, मात्र मुलींना कलेच्या क्षेत्रात येऊन टिकायचं असेल तर शिक्षणाबरोबरच आईवडिलांचे संस्कार विसरू नका, असं मत प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी जामखेड या ठिकाणी व्यक्त केलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त जामखेड येथील महिलांसाठी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी गरबा दांडियाचं आयोजन केलं होतं. यावर्षी कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेले होणार सुनमी या घरची या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने या कार्यक्रमास हजेरी लावली. या कार्यक्रमास महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली. यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, लना होशिंग संस्थेचे उपाध्यक्ष अरुण शेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, संचालक राजेंद्र मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, माजी नगराध्यक्षा अर्चना सोमनाथ राळेभात, माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शरद कारले, ॲडव्होकेट प्रवीण सानप, माजी संचालक मनोज कुलकर्णी, आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे, पत्रकार उत्तम बोडखे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन गडदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे, युवा नेते बाजीराव गोपाळघरे, सचिन मासाळ, केदार रसाळ, प्राध्यापक अरुण वराडसर, डॉक्टर अल्ताप शेख, प्रवीण चोरडिया, भाजपा महिला अध्यक्षा अर्चनाताई संपत राळेभात, पांडुरंग उबाळे, भाजपा शहर उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, संदीप सांगळे, योगेश राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महिलांनी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्याशी संवाद साधला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की कलेच्या क्षेत्रात येऊन टिकायचं असेल तर आधी शिक्षण पूर्ण करा, त्याशिवाय ज्ञान वाढणार नाही आणि ज्ञान वाढलं की कलेचे क्षेत्र सोपं जातं. मुलींवर देखील चांगले संस्कार असले पाहिजेत. नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आयोजित केलेल्या कोजागिरी सणाच्या कार्यक्रमामध्ये मला संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते. समाजकारणाची ओढ असलेले अमित चिंतामणी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना सांस्कृतिक क्षेत्र देखील टिकून ठेवत आहेत, ते आज आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून दिसून येत आहे. पुढे देखील अशीच साथ एक कार्यतत्पर असलेले नगरसेवक अमित चिंतामणी यांना पुढील काळात तुम्ही द्या. कलाकार म्हणून आम्ही भावना व्यक्त करतो, पण आम्हाला देखील दुःख असते, पण ते दुःख आम्ही साठवून ठेवतो. मात्र साठलेलं दुःख कुठेतरी जगताना आम्ही कॅमेरा समोर आणून आम्ही या दुःखाला वाट मोकळी करतो. आई वडिलांचे संस्कार लक्षात ठेवणे आणि पुढे चालत जाणे, तसेच कितीही मोठे झाले तरी आपण माणुसकी विसरायचे नाही हे मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं. त्याचा आदर्श म्हणून मी होणार सुनमी या घरची या मालिकेत सुनेचा अभिनय करते. पण मला रोजच्या जीवनात सर्व महिला आणि मुलींना एक सांगायचं आहे, प्रत्येक सासूने सुनेला मुलगी समजलं पाहिजे आणि प्रत्येक सुनेने सासूला आई म्हणून पाहिलं पाहिजे, तरच घरात सुखशांती आणि समाधान वाटेल. ज्यावेळी चुकाल त्यावेळी माफ करा, पुन्हा चूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जामखेड शहरातील महिलांची गर्दी आणि इथली शिस्त मला भावली, असं म्हणत त्यांनी जामखेड शहरातील महिलांचं कौतुक केलं. शेवटी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी सर्वांचे आभार मानले. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड. आसन तेजस्वी दिदींचा आपण या ठिकाणी मनोगत ऐकणार आहोत. मोजके 4 ते 5 या ठिकाणी शुभेच्छापर मनोगत होतील. मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि असंच साथ सहकार्य प्रेम आशीर्वाद तुमचं कायम माझ्या पाठीशी राहो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. यापुढे देखील आपल्या सर्वांच्या सहकार्यावर प्रेमावर आपण यापुढे कार्यक्रम निश्चित येण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी साथ राहू द्या अशी पुन्हा एकदा विनंती करतो. आणि मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवरांचे मान्यवरांना नमस्कार माझा. आणि आज इथे जमलेल्या सगळ्या जामखेडवासियांना, माता भगिनी मित्र मंडळी, सगळी चिल्लर पार्टी या सगळ्यांना माझा नमस्कार, हाय हॅलो सगळं काही. सणावारांना आम्हाला कलाकारांना आम्ही असे इथे तिथे कुठेतरी फिरत असतो, कामात असतो, त्यामुळे बरेचदा आम्हाला सणवार हे स्वतःच्या घरात राहून सेलिब्रेट करता येत नाही. पण आज इथे पोहोचल्यानंतर तुम्ही इतक्या छान तयार होऊन नटून थटून आलेलं पाहून आणि हे सणाचं वातावरण पाहून मला छान वाटतंय की ही कोजागिरी लक्षात राहील. आणि
अख्ख्या जामखेड गावाबरोबर आता कोजागिरी एक छान सण वर्षातला सेलिब्रेट करायचा आनंद होतोय मला. आणि खरंच, आणि हे मी खूप मनापासून सांगते, बोलली माझ्या सासूबाई ना अशाच बोलतात मला, हे जे काही सगळं आहे ना हेच बेसिकली आम्ही आमच्या आयुष्यात जे काही अनुभवलं आहे ते सगळं कुठेतरी त्याचा साठा ठेवून आम्ही ते साकारत असतो. मला एक छोटंसं छान उदाहरण इथे द्यायला तुम्हाला आवडेल की मला एकदा नाना पाटेकरांनी सांगितलं होतं की कलाकार कसा असतो ना तो इतका स्वार्थी असायला हवा की आपल्या आयुष्यातलं मोठं दुःख असेल ना, एखादं दुःख तुमच्या आयुष्यात आलं तरीसुद्धा त्या दुःखाबद्दल व्यक्त होणंसुद्धा साठवून ठेवा आणि कुठल्या तरी कॅमेऱ्यासमोर कुठल्या तरी एका सिच्युएशनमध्ये ते दुःख तुम्ही बाहेर काढा, लोकांना ते आणखी खरं खरंसं वाटेल आणि तुम्ही आपले आपलेसे वाटाल.